गुरुवार 31 ऑगस्ट 2023 तुमच्या साठी कसा राही? आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात? आज तुमचे नक्षत्र काय म्हणतात? मेष राशी, मन शांत राही, आत्मविश्वास पूर्ण असेल, परंतु कुटुंबात सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा। मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढेल। शांत राहा, आईला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात। नकारात्मक विचारांचा परिणाम होऊ शकतो। धार्मिक कार्यात रुची वाढेल। नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे। जगण्याच्या सवयी अव्यवस्थित होतील। लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे। वृषभ राशी, वाणीच्या प्रभावामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील। नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते। जास्त मेहनत होईल। आरोग्याबाबत सावध राहा, मनावर नकारात्मकतेचा प्रभाव राही। राग आणि रागाचा अतिरेक होईल। आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील। कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। मित्रांकडून सहकार्य मिळेल। शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळेल। मिथुन राशी, खूप आत्मविश्वास असेल पण मन अस्वस्थ होऊ शकते। कुटुंबाचे सहकार्य मिळेल। कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात। चांगल्या स्थितीत असणे, पूर्ण आत्मविश्वास असेल। शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात। सावध रहा, मानसिक चिंता तुम्हाला सतावत राहतील। उत्पन्नात व्यत्यय येऊ शकतो। पैशाची कमतरता असेल। वडिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात। कर्क राशी, शांत रहा, मन अस्वस्थ होईल। शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम मिळतील। मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात। उत्पन्न वाढेल। मुलांना त्रास होऊ शकतो। शैक्षणिक कार्यात अडथळे येऊ शकतात। राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा। कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात। आरोग्याबाबत सावध राहा। जास्त खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। सिंह राशी, मनात शांती आणि आनंद राही। नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील। कार्यक्षेत्रात वाढ होईल। वाहन सुखसोयी वाढू शकतात। मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या। बोलण्यात सौम्यता असेल पण संयमही कमी होऊ शकतो। मनात निराशा आणि असंतोषाची भावना राही। उत्पन्नात घट आणि अधिक खर्चाची परिस्थिती राही। निरुपयोगी वाद होऊ शकतात। नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात। कन्या राशी, मन प्रसन्न राही। वाचनाची आवड निर्माण होईल। शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाऊ शकता। अधिक धावपळ होईल। मित्रांचे सहकार्य मिळू शकते। मनात शांती आणि आनंदाची भावना राही। आत्मविश्वास वाढेल। कौटुंबिक जीवन कष्टमय राही। स्वभावात चिडचिड राही। व्यवसाय वाढेल परंतु वाजवी नफा संशयास्पद आहे। कौटुंबिक जीवन आनंदी राही। आरोग्याची काळजी घ्या। तुळ राशी, संयम राखण्याचा प्रयत्न करा। कुटुंबाचे सहकार्य मिळेल। व्यवसायात वाढ होईल। लाभाच्या संधी मिळतील। खर्चही वाढतील। आत्मविश्वासाची कमतरता राही। बोलण्यात तिखटपणाचा प्रभाव राही। संभाषणात संतुलित राहा। धार्मिक कार्यात रुची राही। काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे। मानसन्मानात वाढ होईल। जीवन कष्टमय होईल। वडिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात। वृश्चिक राशी, मनात आशा आणि निराशेच्या भावना असू शकतात। शैक्षणिक कार्यात यश मिळेल। उत्पन्नात घट आणि खर्च वाढण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। चांगल्या स्थितीत असणे, रागाचे क्षण आणि समाधानाचे क्षण असतील। कौटुंबिक जीवन वेदनादायक असू शकते। मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होईल। कौटुंबिक जीवन आनंदी राही। वाहन सुखसोयी वाढू शकतात। मुलाला त्रास होईल। वाद होऊ शकतो। धनु राशी, स्वतःवर नियंत्रण ठेवा। राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा। कुटुंबाचे सहकार्य मिळेल। व्यवसायात सुधारणा होईल। धावपळीचा अतिरेक होईल। स्वभावात चिडचिड राही। आत्मविश्वासाची कमतरता राही। जीवनसाथीचे सहकार्य मिळेल। वाचनाची आवड निर्माण होईल। मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात। उत्पन्न वाढेल। कुटुंबापासून दूर जाऊ शकता। अतिरिक्त खर्च होईल।
मकर राशी, वास्तूचा आनंद वाढेल, कुटुंबात धार्मिक कार्य होतील, जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, मुलांच्या आनंदात वाढ होईल, व्यवसायात वाढ होईल, चांगल्या स्थितीत असणे, पूर्ण आत्मविश्वास असेल, शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल, जास्त राग येईल, मित्रांसोबत वाद होऊ शकतात, तुम्हाला तुमच्या आईचे सहकार्य मिळेल, कुटुंबाकडून सहकार्य मिळेल, संभाषणात संयम ठेवा। कुंभ राशी, मन शांत राहील, वाहन सुखसोयी वाढू शकतात, आईचा सहवास मिळू शकेल, व्यवसायातून उत्पन्न वाढेल, मानसिक तणाव त्रासदायक ठरू शकतो, खर्चाचा अतिरेक आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे काळजी वाटेल, नकारात्मक विचारांचा परिणाम होऊ शकतो, कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, वडिलांची साथ मिळू शकते, प्रवासाची शक्यता आहे। मीन राशी, पूर्ण आत्मविश्वास असेल, शांत राहा, अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा, मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या, नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे, मानसिक शांतता राहील पण कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो, वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे, संचित संपत्तीत वाढ होईल, व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात, मित्रांच्या भेटीगाठी होतील। तुमची दैनिक राशीविषय जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।